आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने. एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. विद्याचा पैलवान बारामतीच्या तालमीत. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. निकाली कुस्ती खेळण्यासाठी व कुस्तीतले खास डाव आत्मसात करण्यासाठी विद्याचा पैलवान बारामतीच्या तालमीत उतरतोय. त्यामुळे पुन्हा एकदा खानापूर आटपाडीचे राजकीय मैदान चर्चेत येत आहे. मैदान मारणारच असा नारा देत विधानसभेच्या फडात उतरलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. 13 तारखेला मिरज येथे ते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने देऊ केलेली उमेदवारी नाकारत सदाशिव पाटलांनी अपक्ष उभे झुंज दिली. मतदारसंघातले सगळे विरोधक एका बाजूला असताना त्यांनी एकाकी पण जबरदस्त झुंज देत जोरदारपणे किल्ला लढवला. तब्बल 91,000 मते कमावली. त्यावेळी बारामतीच्या उस्तादाची पॉवर घेतली असती तर कदाचित खानापूर आटपाडीचा निकाल वेगळा असता अशी शक्यता अनेकांनी बोलून दाखवली. पण भाजप व खासदार संजय पाटील यांच्या प्रेमाने भारावलेल्या पाटील गटाने वेगळा निर्णय घेण्याचे धाडस केले नाही. राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. राजकारणाची सगळी समीकरणे बदलली. राजकीय आघाड्या बदलल्या. त्यामुळे पाटील गटानेही बदलत्या वातावरणाचा कानोसा घेत उशिरा का होईना बदल स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. बारामतीच्या मातब्बर पैलवानांची तालीम स्वीकारण्याची मानसिकता केली आहे. सदाशिवराव पाटील बारामतीच्या तालमीत दाखल होत आहेत. बघूया इथून पुढे खानापूर मतदारसंघाचे मैदान काय रंग दाखवणार. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.